नमस्कार बालमित्र हो, इयत्ता चौथी विषय इंग्रजी यामधील ॲट द बॉटम ऑफ द ओशन हा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये समुद्र तळाच्या खाली काय आहे याची माहिती मुलांना होणार आहे। समुद्रात सुद्धा जीवन आहे, ज्याप्रकारे जमिनीवरती प्राणी वनस्पती आहेत तसंच समुद्र तळावरसुद्धा प्राणी आणि वनस्पती आहेत। आपण डिस्कवरी चॅनलवरती अनेकदा या संबंधीचा व्हिडिओ बघितला असेल, तो जर आपण मुलांना दाखवला तर मुलांना हा पाठ सहज समजण्यास मदत होईल। समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे आहेत, त्यामध्ये ब्लू व्हेल म्हणजे देव मासा, सी हॉर्स, अनेक प्रकारचे मासे आहेत, अनेक प्रकारच्या वनस्पती सुद्धा आहेत, याची माहिती मुलांना या पाठामधून मिळणार आहे। तसेच जमीन ज्या प्रकारे सपाट आहे, कुठे डोंगर आहे कुठे दरी आहे, त्याच प्रकारच्या डोंगर दऱ्या आणि सपाट पृष्ठभाग हा समुद्र तळाला सुद्धा आहे। आणि समुद्रात अनेक प्रकारची बेटं सुद्धा असतात, ते कशी निर्माण झालेली आहेत, या सर्व गोष्टी या पाठामधून मुलांना आपल्याला समजून देता येणार आहे। धन्यवाद।